ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी महायुतीला मोठा धक्का दिला आहे. ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि भाजपला मोठा धक्का दिला आहे. दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांनी हाती मशाल घेतली आहे. या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे, त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. सिंधुदुर्गचे स्थानिक नेते राजन तेली यांनी हाती मशाल घेतली आहे, तर सांगोल्यातील दीपक आबा साळुंखे यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि सुरेश बनकर यांनीही ठाकरेंच्या सेनेमध्ये आज प्रवेश केला आहे, त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर हा महायुतीला मोठा धक्का मानला जातो. तर आज ज्यांनी ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्या नेत्यांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विकास मिरकडे यांनी, बघूया. कोकणामध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. नारायण राणेंचे निकटवर्ती समजले जाणारे भाजपचे नेते राजन तेली आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केलाय. आपल्यासोबत राजन तेली. सर, आज तुम्ही ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केलात, परत घरवापशी झालेली आहे. मी घरवापशी केल्याचा निश्चितपणे मला आनंद आहे आणि एक चांगलं काम मला या ठिकाणी करता येईल. निश्चितपणे उद्धवजी असतील, आदित्यजी असतील, यांच्या मार्गदर्शनाने खूप चांगलं काम कोकणासाठी करता येईल, म्हणूनच आज मी यामध्ये प्रवेश केला. आज वेळ आली, मागच्या गोष्टीवर आपण जाऊया नको, वेळ आली म्हणून आज मी या ठिकाणी प्रवेश केला. आणि खरं माझं कारण जे आहे हे तिथले स्थानिक आमदार यांचा कार्यकर्त्यांना होणारा त्रास आणि नितेश राणे यांचा त्रास ह्या गोष्टीमुळेच त्यांचे जे कारनामे होते त्या कारनाम्यामुळे आज मला या ठिकाणी काय नितेश राणे तुम्हाला असे काय त्रास देतात की ज्याने ठाकरे मलाच नाही. तुम्ही एक विचार करा की आज जे पूर्वी आमच्या सगळे बरोबर होते, सतीश सावंत असतील, संजय पडते असतील, काका कुडाळकर असतील, कितीतरी नावं अशी आहेत की त्यांच्यामुळे आज बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे मी सांगण्यापेक्षा आज कॅमेऱ्यासमोर काही गोष्टी बोलू शकत नाहीत. त्यांची जी दादागिरी आहे, त्यांची जी आजमध्ये आहे, ती मी बोलू शकत नाही. पण कधीतरी आपल्याला बोलावी लागेल या सगळ्या गोष्टीत. दीपक केसरकरांविरुद्ध लढायला सक्षम आहात का आपण या क्षणा? मला जर पार्टीने संधी दिली, आघाडीच्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला, तर 100% सक्षम आहे दीपक केसरकरांना हरवणार. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गटाने संधी दिली, आपण सक्षम आहोत असं सांगायला ते विसरलं नाही. कॅमेरामॅन विनीत सव, विकास मिरगणे, लोकशाही मुंबई. अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे यांनी अर्थात ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. जोरदार मातोश्रीवर शक्तीप्रदर्शन केलेलं आहे. सर, तुम्ही अजित पवार गटामध्ये होता, थेट आता ठाकरे गटात चाललेले आहात. मी गेली 30 वर्ष झालं सांगोल्याच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करतोय. माझ्या राजकारणामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार हे माझं दैवत होते, आजही आहेत. परंतु आदरणीय साहेबांच्या आदेशानुसार आघाडीच्या राजकारणामध्ये मला गणपतराव ज्येष्ठ नेते, राज्याचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे ज्यांनी मी ज्यांना वडिलासारखं प्रेम केलं अशा माननीय आमदार साहेबांच्या बरोबर मला 4 वेळेला निवडणूक लढवावी लागली, त्यांना मदत करावी लागली. त्यानंतर काही तांत्रिक अडचणी आल्या आणि माननीय शहाजी बापू ज्यांच्या विरोधात आम्ही 4 टर्ममध्ये निवडणूक लढवली, त्यांनी त्यावेळेला विनंती केली की आपण यावेळेला आबा मला तुम्ही संधी द्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, बापूच्या कार्यकर्त्यांनी आम्ही सगळे चुरशीच्या निवडणुकीमध्ये बापूनाही निवडून आणलं. या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे की आबा तुम्ही 25 वर्ष झालं दुसऱ्यासाठी काम करताय. अजित पवारांकडे मागणी केली नव्हती का? अजित दादांच्याकडे मागणी केली होती, दादांनी महायुतीमध्ये ती मागणी केली होती. परंतु विद्यमान आमदार तिथले ते शिंदे साहेबांच्या गटाचे असल्यामुळे ते तिकीट त्यांनाच जाणार होतं, म्हणून मी दादांची परवानगी घेतली, तिथं राजीनामा ठेवला आणि त्यानंतर मी उमेदवारी जाहीर केली. उद्धव साहेबांनी मला बोलून आज मला उमेदवारी दिलेली. कॅमेरामॅन विनीत सर, विकास मिरगणे, लोकशाही मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.